एवरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नेंसी बाबतीत असा एक टॉपिक पाहणार आहोत ज्या बाबतीत बऱ्याच महिलांना डाऊट्स असतात. प्रेग्नेंसीमध्ये युरिनच्या रंगाबाबतीत बऱ्याच महिलांना डाऊट्स असतात. बरेच लोक लघवीच्या रंगावरून सुद्धा जेंडर प्रेडिक्शन म्हणजेच गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी याबद्दल दावा करतात. लघवीचा कलर डार्क असेल तर म्हणतात मुलगा होईल आणि लघवीचा कलर फेंट असेल तर म्हणतात मुलगी होईल. तर याबाबतीत कितपत सत्य आहे, काय खरं आहे आणि काय खोटं आहे याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. मैत्रिणींनो, तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्याला प्रेग्नन्सीबद्दल युरिन टेस्ट केल्यानंतरच समजतं. प्रेग्नेंट राहिल्यानंतर महिलेच्या शरीरामध्ये SCG नावाचा हॉर्मोन तयार होतो आणि या हॉर्मोनमुळेच आपल्याला प्रेग्नन्सी किटवरती आपण प्रेग्नेंट आहोत की नाही हे समजते. पण प्रेग्नन्सीमध्ये लघवीच्या रंगावरून आपल्या गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी हे आपण ओळखू शकतो का? त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये लघवीचा रंग डार्क किंवा फेंट का असतो हे आपण जाणून घेऊया. टॉक्सिसमुळे गर्भवती महिलेच्या लघवीचा रंग हा डार्क होतो. गर्भावस्थेत जर तुमच्या लघवीचा रंग फेंट असेल तर तुम्हाला याबाबतीत अजिबात काळजी करण्याची गरज नाही, कारण तुमच्या शरीरात पाण्याची मात्रा पुरेशी आहे. कारण गर्भावस्थेत शरीरामध्ये पुरेसे पाणी असणे आवश्यक असते. त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या लघवीचा रंग हा पांढरट असेल तरीसुद्धा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही जर जास्त दुधाचे पदार्थ किंवा जास्त लिक्विड पदार्थ घेत असाल तरीसुद्धा तुमच्या लघवीचा रंग हा पांढरट दिसू शकतो. यानंतरचं म्हणजे गर्भावस्थेत लघवीचा रंग अगदी डार्क पिवळा असणे. फक्त गर्भावस्थाच नाही तर एरवीसुद्धा जेव्हा तुम्ही आजारी असाल तेव्हा औषध गोळ्यांमुळे आपल्या लघवीचा रंग डार्क दिसू लागतो. जर गर्भावस्थेत तुम्हाला जास्त डार्क पिवळ्या रंगाची लघवी होत असेल तर तुम्ही असे समजून जा की तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता होत आहे. अशा वेळेस तुम्हाला भरपूर पाणी पिले पाहिजे आणि शरीराला हायड्रेट ठेवले पाहिजे. तुम्हाला खूपच गडद रंगाची लघवी होत असेल तर तुम्ही दिवसातून कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी पिलं पाहिजे, ज्यामुळे शरीरात पाण्याची मात्रा व्यवस्थित होईल आणि लघवीचा रंग नॉर्मल दिसू लागेल. पण या व्यतिरिक्त गर्भावस्थेत तुम्हाला लघवी करताना त्रास होत असेल, लघवीतून रक्त पडत असेल तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे, कारण अशी लक्षणे UTI म्हणजेच युरिन इन्फेक्शनची असू शकतात. कारण प्रेग्नन्सीमध्ये प्रायव्हेट पार्टसंबंधी कोणतीही तक्रार असू नये. गर्भावस्थेत लघवीचा रंग पांढरा, हलका पिवळा किंवा डार्क का असतो हे आपण व्हिडिओमध्ये पाहिलं. गर्भावस्थेत लघवीचा रंग डार्क किंवा फेंट असणे याचा मुलगा किंवा मुलगी होण्याशी काही संबंध नाही, कारण यामागे कोणतेही सायंटिफिक रिझन नाही आहे. म्हणून गर्भावस्थेत लघवीच्या रंगावरून मुलगा किंवा मुलगी होण्याचा अंदाज लावत बसणे चुकीचे आहे. आय होप आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या मनातील डाऊट्स क्लिअर झाले असतील. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.